पावसाळी अधिवेशनात पंकजा मुंडेंवरील आरोपांचा मुद्दा चांगलाच तापणारे. विरोधक हा मुद्दा लावून धरणार आहेत. एकाच दिवसात 25 निर्णय पारित केले गेलेत. हे निर्णय घेताना घाई का केली गेली हे सगळं संशयास्पद वाटतंय. या सर्व प्रकरणांची SIT किंवा CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच फडणवीस सरकारच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. त्यांनी क्लीन चीट म्हणजे काही जनता क्लीन चीट देणार नाही, म्हणून निश्चितच ज्याची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. जे काही येईल तो सत्य समोर येऊ द्या. जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे, तिथं निश्चितच विधानसभेमध्ये त्याच्या विरुद्ध जिथं भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात तर विधानसभेमध्ये आम्ही हा प्रश्न लावून देऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.